नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज मी खूप दिवसांनी ब्लॉग करत आहे. दिवसांनी नाही, ॲक्च्युली महिन्यांनी पण बोलता नाही येणार, वर्षांनी ब्लॉग करतो आहे. Wait a minute. Who are you? आज मी खूप खुश आहे, कारण आता आपण जॉबला लागलो आहे, त्यामुळे काय वेळ भेटत नाही ब्लॉग करण्यासाठी. सकाळचे वाजले 4:20 आणि आता आपण चाललो आहे एकविरा आईच्या दर्शनासाठी, कारण थोडे दिवस मला सुट्ट्या भेटल्या आहेत आता, तर म्हटलं आज सुट्टी वेस्ट करण्यापेक्षा घरी बसून त्यापेक्षा आपण आज आईच्या दर्शनाला जाऊया. मी अचानकमध्ये निघालो, त्यामुळे माझं माईक सेटअप पण काय एवढा काय नीट नाही, मला नाही माहिती आवाज येतो आहे नाही येतो आहे आणि येतो आहे तर कसा येतो आहे तेसुद्धा मला माहिती नाही, तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, कारण आपण अचानकमध्ये निघालो आहे, त्यामुळे काहीच मी अशी तयारी अशी काहीच नाही केली आहे. जेवढं होतं मला जेवढं भेटलं सामान आपल्या ब्लॉगिंग सेटअपचं, तेवढं बॅगेत टाकलं आणि निघालो, हेल्मेटला कॅमेरा लावला आणि निघालो. मूड तर मजा करण्याचा आहेच, आणि आता सकाळचे 4:20 झाले आहेत, पण असं थंडी अशी जाणवतच नाही आहे काय, उलट गरम होत आहे. गाडी एका जागी थांबलेली. इथे साईबाबांचं मंदिर आहे. जय साई, ओम साई, ओम साई राम. आपण आता हायवेशी कनेक्ट झालेलो आहे. आपण इथे 2 मिनटं थांबून मॅप टाकून घेऊया. तर चला आपली जर्नी स्टार्ट करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. 52 इथून पुढे व्हिडिओ व्हॉइस ओव्हर केले मी, कारण हायवेला पोचलो आणि अचानक माझा माईक बंद पडला. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, ही राईड मी आधी प्लॅन केली नव्हती, अचानक माझं ठरलं की उद्या राईडला जायचं आहे, त्यामुळे बॅकअप प्लॅन माझ्याकडे काहीच नव्हता, त्याच्याबद्दल सॉरी. चला तर मग आपण आपली राईड एन्जॉय करूया. तर आता सकाळचे 4:30 वाजलेत, रोडसुद्धा पूर्ण रिकामी आहेत, खूप छान वाटतं राईड करताना. तर भावांनो, मी आता वाकोला ते मुंबई युनिव्हर्सिटीपासून पुढे कुर्ल्याला न्यू ब्रिज झालाय तिथे आहे. रोडवर एकही खड्डा नाही आहे. मुंबईमध्ये जेव्हा सगळं कन्स्ट्रक्शन संपेल ना, तर खूप भारी होणार आहे आपली मुंबई. रस्त्यात मला हा एक बाईक ग्रुप दिसला, थोडा वेळ त्यांच्यासोबत स्पीड मेंटेन ठेवला आणि ग्रुप राईडचा फील घेतला. इथे मी एक छोटा ब्रेक घेतोय. आता सकाळचे 5:24 झालेत, निघालो तेव्हा 4:20 झाले होते, त्या मनाने आपण बऱ्यापैकी स्पीड मेंटेन ठेवलाय. चला आता निघूया. इथे बरेच फूड स्टॉल आहेत, इथे मॅगी वगैरे सगळं भेटतं. मी पेट्रोल भरायला थांबलो आहे. इथे 103 रुपये पेट्रोल आहे, मुंबईला 104 आहे. आता थोड्या वेळात उजेड पडेल. आतापर्यंत खूप भारी रोड भेटला, हा सुद्धा रोड खूप भारी आहे. तर भावांनो, मी आता खंडाळा घाटात आहे. इथून पुढे शिग्रोबा देवाचं मंदिर आहे, बरेच जण तिथे थांबतात, मी पण थांबून दर्शन घेणार आहे देवाचं. आता तुम्ही बघू शकता आपलं ह्या रस्त्याने चाललो आहे आता, आणि हा खाली मुंबई पुणे एक्सप्रेस आहे. बघू शकता
मित्रांनो, मी आता आलो आहे तर समोर तुम्ही बघू शकता तो आहे कार्ला डोंगर आणि ते तलाव आहे. आणि आता मी आलो आहे ते काळभैरवनाथ मंदिरमध्ये. हे एकविराईचं माहेरघर आहे. मेन रोडपासून जास्त आतमध्ये नाही, एकविराईचा जो मेन गेट आहे मेन रोडचा तिथून 3 किलोमीटरवरती आहे आणि मेन रोडपासून जस्ट 1 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. तर बघा इथे मंदिर, हे मंदिर आहे आणि आजूबाजूला असं तलाव आहे आणि त्या साईडला तिथे जाखमातेचं मंदिर आहे. तेसुद्धा खूप छान आहे, बघण्यासारखं आहे मंदिर. तर तुम्हीसुद्धा नक्की. खूप सुंदर असं शांतता आणि निसर्ग खूप भारी वाटतंय बघायला. आणि कॅमेऱ्यात समजत नसेलच नक्कीच. आताच दर्शन घेऊन आलो आहे मी बाहेर. खूप छान दर्शन झालं. गर्दी म्हणजे एवढी काही नव्हती गर्दी नॉर्मल डेपेक्षा आणि खूप आनंद होत आहे, खूप फ्रेश वाटत आहे, पॉझिटिव्हिटी तर भरपूर भेटते आणि खूप छान दर्शन झालं. आज एवढी म्हणजे जास्त गर्दी नाही आहे. तर चला मंडळी, निघूया आपण परतीच्या रस्त्याला. आता वाजले आहेत 11, तरी पोहोचेपर्यंत वाजतील 2 कदाचित, 2:30 तरी आरामात. आता काय तोच रस्ता आहे, दाखवण्यासारखं काय असेल तर मी कॅमेरा ऑन करतो, नाही तर मग आपण डायरेक्ट आता घरीच भेटूया. मी असं ऐकलं आहे की हे भुतिया घर आहे, आणि ती रोल्स रॉयस आहे काहीतरी आतमध्ये. गाडी कुठची आहे मला नक्की नाही माहिती, पण रोल्स रॉयस असं काहीतरी ऐकलं आहे मी. हे घर भूताचं आहे बोलतात, भुतिया घर आहे ती. चला तर मग निघूया. 12 वाजत आले, सॉरी 11:20 झाले आताही. आपण आता काही थांबणार नाही कुठेही, जस्ट कुठे वाटलं तरच एखाद दुसरा ब्रेक, नाही तर नॉनस्टॉप आपण घरीच जाणार. वा काय भारी आहे ना सीन. तिथे खालीच आपला मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे आणि तो तिथे समोर धबधबा आहे. पावसातून छान असं हिरवगार असतं माहिती आहे. ओके चला तर आपल्याला उशीर होईल, मी थांबायचं नाही बोललो पण थांबलो इथे बघायला. चला आपण घाट उतरायला सुरू केलं आहे.